ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग एमबीए बीबीए किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594921993 आणि 9492271711। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून 10 कोटींचा निधीस 10 दिवसात लेखी पत्र देण्याची घोषणा माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे। तर आशुली समुद्र किनारी एकदाचा पक्का बंधारा बांधून देऊ अशी ग्वाही निलेश राणे यांनी देताच तळाशील वासियांनी टाळ्यांच्या कडकडाटात निलेश राणेंच्या घोषणेचं स्वागत केलं। तोंडवळी तळाशीलच्या समुद्र किनारी समुद्राच्या अतिक्रमणांमुळे होणारी धूप तात्काळ थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी वेळोवेळी निवेदन दिले। तसेच तळाशील समोरील कालावल खाडीपात्रातील वाळू उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। मात्र या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यानं ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला। तळाशीलच्या समुद्र किनारी स्वातंत्र्य दिनी तळाशील वासियांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी सायंकाळी भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी उपोषण स्थळी भेट दिली। निलेश राणे यांचं आगमन होताच ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं। त्यानंतर निलेश राणे यांनी किनाऱ्याची पाहणी केली। यानंतर बोलताना निलेश राणे यांनी आपण टप्प्यात वगैरे काही नाही, एकदाच संपूर्ण पक्का बंधारा बांधून देऊ, 10 दिवसात 10 कोटी निधीचं पत्रच तुम्हाला देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। त्याच्या अगोदर जेव्हा तळाशीलवर संकट आलं होतं तेव्हा कुठेतरी एक टप्पा 4 लाखाचा कुठेतरी खडी टाकण्याचा टप्पा आपण इथे दिला होता, तो 2 पावसाळा काय टिकला नाही। पण आता आपल्याला जे काम हवंय ते 100% यशस्वी होईल असं आपल्याला काम करून हवंय। मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही, पण जे टप्पे मला आता इकडे सांगण्यात आले की एक टप्पा आमदार निधी, एक टप्पा पालकमंत्री आणि तिसरा टप्पा कोणतरी, ज्याला काम करायची असतात तो सांगतो एवढा निधी अमुक अमुक तारखेला मी तुम्हाला देणार, टप्पे वप्पे गेले खड्ड्यात। अहो पालकमंत्री झाला नाही तर पालकमंत्री निधी कुठून देणार? पालकमंत्री काय फॉकलँड लागतो काय कुठला? याला पाहिजे होता पालकमंत्री निधी देणार, हे पालकमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे होत। पण जाऊ दे, तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे, तुम्ही सांगितलंय की जोपर्यंत आंदोलन काय आमच्याकडे लेखी येत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार। मी आता येता येता राणे साहेबांशी चर्चा करून इकडे तुमच्या समोर आलो। राणे साहेबांनी सगळी वस्तुस्थिती सांगितली। मला साहेब जसं आपण 1990 सालात जे देवबाग आणि त्या परिसरावर तळाशिलांतरित त्या परिसरामध्ये जसा बंधारा उभा केला होता तशीच अपेक्षा लोकांना आताही आहे। त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही, तर मी तुम्हाला आज शब्द द्यायला इकडे आलो की मला असं वाटलं, मी आता गाडीमध्ये माहिती घेतली आमच्या चिंदरकर आणि सगळ्यांकडून, चिवला आणि तो सगळा परिसर 1 किलोमीटरचा मला वाटतं 22 करोड मध्ये काहीतरी झाला। आपल्याला त्याच धर्तीवर पाहिजे, बरोबर आहे? आपल्याला जर त्याच धर्तीवर इकडे बंधारा पाहिजे तर हे किती मीटर देतात, किती पैसे देतात, किती लाखात देतात माहीत नाही। पण माझ्या घराजवळून जो काय चिवला बीचवर जो बंधारा गेलाय तो 22 करोड मध्ये झालेला आहे। म्हणून आता आमदार इकडे येऊन काय बोलून गेला मला त्याच्यामधलं माहित नाही, तो नेहमी येऊन फुटानेच वाटून जातो। आणि अधिकाऱ्यांनी जर बोगस काम केलं, पोलिसांच्या समोर सांगतोय कार्यालयात जाऊन मारणार त्या अधिकाऱ्यांना, बोगस काम करायची ना इकडे। मजा चालली आहे 2.5-3 वर्ष, एकही अधिकारी जागेवर मिळत नाही। इकडचा जो बंधाऱ्याचा विषय मला सांगितलं 1200 काहीतरी
मीटरचा विषय आहे, म्हणजे 1 किलोमीटर 200 मीटर, त्याला लागणारा जो काय पैसा आहे तो मी आताच राणे साहेबांकडून खात्री लायक पत्रकारांच्या समोर सांगतोय, मी तुम्हाला 10 दिवसाच्या आत ते पत्र की तुम्हाला किती करोड रुपये आणले मी तिथून, 10 करोडच्या खाली तर आणणार नाही, आणले तर 10 करोडचं हे तुम्हाला मी 100% आज मी इथे शब्द देऊन चाललोय। आणि आपण काय पोकळ शब्द देत नाही, मला परत तुमच्याकडे यायचं, मला काय आज निघालो आणि परत आलोच नाही पालकमंत्र्यासारखा, असं मला काय करायचं नाही। आलाच नाही आहे साहेब झाल्यापासून, नाही तो येणार जोरा नाही, त्याला काय पडलं इकडे, तो रत्नागिरीचा आहे आणि तो टोप उलटा करून आला तुम्हाला करणार सुद्धा नाही येऊन गेला। म्हणून अशा लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, हे चिरीमिरी काम करणारे मला आता ऐकून वाईट वाटत होत की अमुक मीटरला अहो का भीक देताय काय, अहो ही लोक आहेत, जिवंत लोक आहेत, रस्त्यापासून ते आता अंतर राहिलंय किती आणि किती वर्षापासूनची ही मागणी आहे, ही काय 2-3 महिन्याची मागणी नाही मला माहिती आहे। म्हणून आज जसे रोकठोक आहात तसेच रोकठोक राहा, कारण का हॅलो करा प्रेमाची भाषा कळत नाही, किती वेळा तुम्ही प्रेमाने सांगितलं असेल अहो तरी तुमच्यात माणुसकी भरपूर आहे, तुम्ही इकडे बसवलं तरी हेच कणकवलेलं असते ना, उचलून बाहेर फेकला असता बॉर्डरच्या, तुमच्यामध्ये भरपूर माणुसकी आहे, भरपूर कामं शिल्लक आहेत, जेव्हाही तळाशीला आलो बंधारच पाहिजे, अजून भरपूर काम आपल्याला करायचे, मला काय कोणाच्या आगीमध्ये तेल टाकायचं नाही, मी तुम्हाला आज जसं सांगितलं 10 करोडच्या खाली मी तुमच्यासाठी नाही आणणार, आणि 10 कोटीच्या वरच निधी आणणार, त्याच्याशिवाय येणार नाही। आणि साहेबांनी तुम्हाला सांगायला लावलंय, साहेब आता दिल्लीमध्ये आहे, की त्यांना माझ्या वतीने शब्द दे आणि मी स्वतः आल्यावर मी तळाशीला येईन, माझ्या लोकांची भेट घेईन, एवढा हा त्यांच्याकडून जो संदेश आला तो तुमच्यापर्यंत ठेवतो, खाली हात राहणे कधीच येत नाही। आणि पुढच्या वेळेला माझ्या सहकाऱ्यांनी सांगतो जे काय असेल ते तुमच्यासाठीच आहे, पण भूलथापांना तुम्ही बळी पडू नका, अनेक वर्ष तुम्ही या भूलथापांमध्येच काढली, आता कुठेतरी कणा दाखवायची वेळ आली आहे, तुम्ही दाखवताय, आणि ही जी वृत्ती जी पसरवत आहे ना सगळीकडे की आंदोलन संपलं, ही वृत्तीच आपल्याला बाहेर खाली घेऊन जाणार, काय मिळालं नाही 2014 पासून, तो जाऊ दे, तो विषय नंतरचा आहे, पण तुम्ही आहे तसेच खडक राहा, ते तुमच्या समोर झुकले पाहिजे एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, नेते येतील नेते जातील, महिला वर्ग पण इथे मोठा बसलाय, मला जाणीव आहे कोण मनापासून कोण इथे आंदोलनाला बसत नाही, कोणाला आज मनात वाटलं की आज आंदोलन करू असं होत नाही, तुम्ही भोगताय म्हणून आज आंदोलनाला बसलाय, मी तुमच्या बरोबर आहे, आमची पूर्ण संघटना तुमच्या बरोबर आहे, तुम्ही एकटे कधीच स्वतःला स्वतःला वाटून घेऊ नका, तेवढं आज तुमच्या समोर शब्द देतो, जे काय लागत असेल आणि शुक्रवार पर्यंत जर काम चालू झालं नाही आणि जरी शुक्रवारी काम चालू झालं तरी लक्ष ठेवा, हे साले शनिवारी काम बंद पडतील, तुम्हाला उठवतील आणि शनिवारी परत काम बंद पाडतील, यांचा पाठलाग सोडू नका, मी सोडणार नाही। आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो तुम्ही आम्हाला तुमच्या मागे लावायला लावू नका, जे सांगितलंय ते शिस्तीत झालं पाहिजे, एवढं सांगण्यासाठी मी आपल्याकडे आलो, आपण मोठ्या संख्येने इथे माझ्यासाठी थांबलात, गर्दी केली, जेवढी आमदारासाठी केली नाही तेवढी आमच्यासाठी केली, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, तुमच्या तुम्हाला दिलेला शब्द आम्ही खाली पडू देणार नाही एवढं सांगतो, आज जसे आहात कोणीही तुम्हाला त्रास दिला तरी तुम्हाला फक्त 10 नंबर डायल करायचे, निलेश राणे तुमच्या पहिला, तुम्ही काही काळजी करायची नाही, तुमच्या अगोदर उभा नाही, हे काय फक्त पोकळ आश्वासन द्यायला मी इकडे आलेलो नाही, जे आहे ते आहे, तुम्ही आज जे काही करताय ते तुमच्या जीवासाठी करताय मला या गोष्टीची खात्री आहे, म्हणून इथून पुढे जी काय लढाई होईल तुमच्यासाठी जी काय लढावी लागेल ती आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी इथे आलोय,
मी कलेक्टर मॅडमशी आता बोलतो, तहसीलदाराला ज्या भाषेत कळतो त्या भाषेमध्ये तहसीलदाराला सांगतो। आज पारसी न्यू इयर असल्यामुळे कदाचित सुट्टीवर आहे, जिल्ह्यामध्ये पारसी नाही त्याला सांगतो। सगळे पारसी मुंबई आणि त्या परिसरामध्ये शिल्लक आहे, इकडे पारसी नाही इकडे येऊ शकतो। आणि म्हणून ज्या भाषेमध्ये ज्याला कळतं त्यांना समजवायचं हे आम्ही नेहमीच करत आलेलो आहे। तुम्ही आहे जिथे तुम्हाला अडचण वाटत असेल निलेश राणेला सांगा, बाकी आमच्या सगळ्या साथीदारांना सांगा, हे सगळे तुमच्या बरोबर आहेत, तुम्हाला एकटं सोडून जाणार नाही। पैसे जे सांगितले ते तुमच्यापर्यंत आणून द्यायचं काम 10 दिवसांमध्ये हे निलेश राणेचं एवढं सांगतो। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।